पुणे शहरातील नागरिकांना मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय तसे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद केला जातोय याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून अघोषित पाणी कपात केली जाते याचाच निषेध म्हणून आज महापालिकेच्या सभागृहात शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी शिवसेना म्हणाले की पुणे शहराचे पाणी नियोजन करण्यात सत्ताधारी भाजप ठरले असून दर गुरुवारी बंद ठेवला जातो ही निषेधार्थ पुण्याच्या नागरिकांना नेहमीप्रमाणे पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आता महापालिका प्रशासनाकडून पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध असणार आहे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे आमचं म्हणणं हेच आहे की आज पुणेकरांनी या भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे विश्वासाने या पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवलं फार मोठ्या आशेने पुणेकरांनी त्यांना निवडून दिलं आहे परंतु आज या पुणे महानगरपालिकेचीच आज राज्य म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की आज या ठिकाणी दोन टँकरद्वारे या ठिकाणी पाणी मागवलं गेलं कारण जनरल बॉडी होती जनरल बॉडीमध्ये पुणे नगरसेवकांना हो येणाऱ्या लोकांना नागरिकांसाठी या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही परंतु माझं सांगणं एवढंच आहे की आज तुमची महानगरपालिकेमध्ये राज्य शासनामध्ये केंद्र शासनामध्ये सत्ता असतानासुद्धा पुण्याला चार धरणं जे पाणी पुरवठा करतात त्याच्यामध्ये तेरा पॉईंट ऐंशी टी एम सी पाणी साठा आज आहे आणि पुण्याची तहान किती आहे सात टी एम सी पाणी म्हणजे सात टी एम सी पाणी वापरून सुद्धा या चार धरणामध्ये सहा पॉईंट ऐंशी टी एम सी पाणी शिल्लक राहणार आहे मग कुठल्या कारणाने तुम्ही या ठिकाणी पुणेकरांच्या डोक्यावरती पाणी कपातीचं संकट आणलेलं आहे आणि पाणी कपात अघोषित म्हणजे आज तुम्ही अघोषित पाणी पुरवठा पाणी कपात केलेली आहे दर गुरुवारी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी तुम्ही की आज दुरुस्ती आहे म्हणून दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद केला आहे मुख्यमंत्री तुम्हाला आम्हाला आश्वासन दे पुणेकरांना तुमची पाणी कपात करणार नाही पालकमंत्री या ठिकाणी म्हणत आहेत तुमची पाणी कपात करणार नाही महा चोपडे अधीक्षक अभियंता जो कोण पाठबंधारेचा आहे तो एवढा मोठा निघाला मुख्यमंत्र्यांच्या पुढचा की तो आज पाणी कपात करतो आहे पाणी पुण्याला देत नाही आहे म्हणून आमचा निषेध होता आणि आज ह्या जन महानगरपालिकेमध्ये शिवसेनेने सुद्धा जे आज पंधरा टक्के करवाढ पाणीची करतायत पुणेकरांवरती करवाढ कर करतायत पंधरा टक्के म्हणजे या करवाडीला पण पुणे शिवसेनेने विरोध केलेला आहे आणि पाणी कपातीला अघोषित पाणी कपातीला पण विरोध केला आहे